नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार झालेल्या मान्सून सदृश्य परिस्थितीमध्ये हवामानाचा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघू शकता की एक डिप्रेशन अंदमान बेटांच्या विरुद्ध दिशेला म्यानमारच्या दरम्यान तयार झालं असून ते विरुद्ध दिशेने निघून जाईल त्यामुळे भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही या ठिकाणी मान्सूनयुक्त ढग खेचले गेल्यामुळे भारतातील पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की एकवीस तारखेपासून जवळपास सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होईल सध्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यात विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा पुणेपूर्व सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलनुसार आज म्हणजे लातूर उस्मानाबाद रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संभावना आहे उद्या कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे हा प्रभाव पुढेही वाढत जाईल आपल्या अंदाजानुसार सव्वीस तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आपण बघू शकता सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात खास करून विदर्भात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे आपण या इमेजमध्ये बघू शकता अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव सुरू होईल कोकण किनारपट्टीला एकोणतीस तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे बघू शकता मुंबई किनारपट्टीसहित संपूर्ण भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस तीस तारखेला होण्याची शक्यता आहे व्ही इंडेक्सच्या अंदाजानुसार आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात ढगाळ परिस्थिती राहील जर बघितली तर बावीस तारखेला मुंबई किनारपट्टीपर्यंत पावसाचं तोरण तयार होईल पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पावसाचा प्रभाव निर्माण होईल आणि त्याचा परिणाम थोडा विदर्भात होण्याची शक्यता पंचवीस तारखेनंतर आहे आपण बघू शकता मध्य प्रदेशच्या दरम्यान पंचवीस तारखेला थोडं पावसाचं तर सव्वीस तारखेला हे वातावरण जवळपास विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेला निर्माण होईल स्कायमेट वेदरनुसार आपण यापूर्वी वे अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एक जूनपासून महाराष्ट्रात पावसाला जोरदार सुरुवात होईल जूनच्या सुरुवातीला सुरू झालेला पावसाचा प्रभाव पुढे वाढत जाईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी एक जूनपासूनच पावसाचा प्रभाव वाढत जाईल मान्सून हा महाराष्ट्रामध्ये एक जून ते तीन चार जूनच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रामध्ये मान्सून पाच ते सातच्या दरम्यान येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे परंतु त्या अगोदरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे सुरुवातीलाच मान्सून दमदार बरसणार असल्यामुळे महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस दहा तारखेपर्यंत झालेला असेल आणि महारा वेळेतच यावर्षी पेरण्या होतील असा अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तेवीस हे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असणार आहे मान्सूनला पूरक अशा प्रकारचे वारे अरबी समुद्रातून तयार होण्यासाठी आणखी दोन तीन दिवस लागणार आहेत चोवीस तारखेनंतर भारतावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि त्यामुळे पंचवीस तारखेनंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होईल आणि त्याचा प्रभाव विदर्भावर पडण्याची शक्यता राहील मान्सूनला पूरकाशा प्रकारचे वारे हे अठ्ठावीस तारखेला भूभागावर तयार होताना दिसत आहेत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की सध्या कोकण किनारपट्टीला अशा प्रकारचं वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडी पावसाची परिस्थिती आहे आज एकवीस तारखेपासून पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र तळकोकणात पावसाची परिस्थिती राहील असा अंदाज आहे बावीस तेवीस चोवीस तारखेला दक्षिण कोकण आणि कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाची शक्यता राहील शकता की विदर्भामध्ये सत्तावीस तारखेपासून थोडा पावसाचा धोरण तयार होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही थोड्याफार प्रमाणात विरळ स्वरूपात पावसाचा प्रभाव राहील मात्र एकोणतीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाला सुरुवात होईल खास करून मान्सूनचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासूनच निर्माण होत असल्यामुळे एक तारखेपासून पुढे पावसाचा प्रभाव वाढत जाईल आणि साधारण याच दरम्यान महाराष्ट्रात मान्सून जाहीर होईल असा अंदाज आहे परंतु सुरुवातीच्या काळातच दमदार पाऊस असल्यामुळे पेरणीयोग्य ओलावा जमिनीत निर्माण होईल आणि शेतकरी सुखावेल असा अंदाज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा